ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. मंगल अक्षता कलशाचे मिरजेत निघाली भव्य शोभायात्रा. जागोजागी फुलांची उधळण करून स्वागत. पालकमंत्र्यांच्या हस्ते पूजन. श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्या येथून मंगल अक्षता कलश आज मिरज शहरामध्ये आणण्यात आला. या मंगल अक्षता कलशाची मिरज शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज चौक शिवतीर्थ येथून शोभायात्रेला सुरुवात होऊन श्रीराम मंदिर गोठण गल्ली येथे याचा समारोप झाला. धनगरी ढोल, झांज पथक, वारकरी टाळ, मृदंग वाद्याच्या गजरात ही शोभायात्रा काढण्यात आली. पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे, सुमनताई खाडे, सुशांत दादा खाडे यांनी मंगल अक्षता कलश पूजन करून शोभायात्रेत सामील झाले. समितदा कदम, मोहन वानखंडे, शिवसेना उद्धव ठाकरे गट, हिंदू एकता आंदोलन, आनंदा बापू, युवा शक्ती, जमादार युवा शक्ती यांनी शोभायात्रेच्या मार्गावरून मंगल अक्षता कलश पालखीतून फुलाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी करून ठिकठिकाणी जंगी स्वागत केलं. राम लक्ष्मण सीता आणि हनुमान यांची वेशभूषा परिधान केलेल्या ज्ञान प्रबोधिनी विद्यालय मिरजच्या विद्यार्थ्यांनी या शोभायात्रेत सर्वांचे लक्ष वेधून घेतलं. गोठण गल्ली राम मंदिर येथे अक्षता कलशाचे पूजन करून मिरज विधानसभा क्षेत्रात वाटप करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ सुरेश बापू आवटी, अनिताताई वानखंडे, गणेश माळी, पांडुरंग कोरे, करण जामदार, महादेव अण्णा कुरणे, बाबासाहेब आळतेकर यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. याचे आयोजन पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे विधानसभा क्षेत्र यांच्या वतीने करण्यात आलं होतं. आज पूरा भारतवर्ष राम अक्षता कलशचं वाटप होत आयोजन हा अक्षता आल्या. त्या अक्षताचं प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक खेड्यामध्ये त्याचं जल्लोषमय स्वागत झालं. आज मिरजमध्ये पण मोठा उत्साह, सगळ्या धार्मिक एजन्सीने, सगळ्या धार्मिक एजन्सीने भाग घेऊन हे साजरा केला. अक्षता मिरजेमध्ये 19 विभागामध्ये वाटले गेलं त्याचे पूर्ण येते. त्या अक्षता प्रत्येक घरात अक्षता पोहोचते आणि भाजी साठीला मोदी सरकारने 12 वाजून काही दिले राम रुलांचा उद्या करते आणि राम मंदिर खोलं करते. त्यावेळेला या अक्षता आपण आपण त्या पूजा करायची आहे. हा पूजा करून दिवाळीच्या भानकरी न्यूज साठी आदि माने मिरज.